श्री स्वामी समर्थ। कथा क्रमांक 2, सत्कर्माचा अहंकार। माधव नावाचा एक गृहस्थ खूप धार्मिक होता। त्याची पत्नी रमा पतिव्रता आणि कर्तव्यनिष्ठ होती। माधवकडे दत्तजयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा। संपूर्ण गावाला त्या दिवशी प्रसाद म्हणून जेवण दिलं जायचं। एका वर्षी त्याची आर्थिक स्थिती खालवलेली असल्यामुळे तो गाव जेवणाचा बेत रद्द करतो। त्या दिवशी फक्त 11 ब्राह्मण व स्वामींना बोलवायचं ठरवतो। जेवणासाठी तो स्वामींना आमंत्रण द्यायला जातो। रस्त्यात एक त्याला कुष्ठरोगी भेटतो। तो सुद्धा स्वामींकडे रोगमुक्तीची अभिलाषा घेऊन जात असतो। माधव स्वामींना आपलं मनोगत सांगतो। इकडे तो कुष्ठरोगी खूप स्वामींच्या मागे उभे राहतो। स्वामी माधवकडून चंदनाचं खोड मागवतात। ते खोड मागे उभा असलेल्या कुष्ठरोग्याला देतात। स्वामी म्हणतात, हे घे चंदनाचं खोड, उगाळून लाव, तुझा रोग पूर्णपणे बरा होईल। मग स्वामी म्हणतात माधवला की तुझ्या घरी आम्ही दत्तजयंतीला येऊ, तू फक्त 10 ब्राह्मणांना जेवायला बोलव, 11 आम्ही घेऊन येऊ। तिकडे चंदन उगाळून लावल्यामुळे तो रोगी पूर्णपणे रोगमुक्त होऊन बरा होतो। तो कृतज्ञ भावांनी स्वामींकडे येतो, पण दुरूनच स्वामींना नमस्कार करतो। कारण विचारल्यावर तो आपली कनिष्ठ जात आहे असं कारण सांगतो। स्वामी त्याला म्हणतात, अरे तू जवळ येत नसशील तर काही हरकत नाही, आम्ही तुझ्याजवळ येऊ। स्वामी म्हणतात, अरे सर्व जीव परमेश्वरानेच निर्मित केलेले आहेत, त्यात भेद कशापायी करायचा। मग माधवला संबोधन करून म्हणतात, माधवा हाच तुझा 11 ब्राह्मण। माधव पहिले सटपटतो। मग स्वामी त्याला पटवून देतात की मनुष्य कर्माने ब्राह्मण असतो, जन्माने नाही। माधव सहमत होतो। दत्तजयंतीच्या दिवशी स्वामी शिष्यांसह माधवाच्या घरी येतात। माधव यथासांग स्वामींचं पूजन करतो। मग ताट वाढायच्या वेळेला तो पाहतो की दरवर्षीप्रमाणे यावेळीही पूर्ण गाव दत्तजयंतीचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी आलेलं आहे। सर्व गावकरी हेच गृहीत धरतात की काही कारणानिमित्त आपल्याला जेवणाचं निमंत्रण दिलेलं नसावं। एवढे सर्व गावकरी प्रसादासाठी आलेले पाहून माधव भीतीने घांगरून जातो। तो स्वामींना सांगतो की स्वामी, मी तर जेवण फक्त आमंत्रित लोकापुरतंच बनवलेलं आहे। स्वामी हसून माधवाच्या हातात एक नारळ देतात आणि म्हणतात की ह्या नारळाचं पाणी सर्व अन्नावरती प्रोक्षण कर, म्हणजे अन्न सर्वांसाठी पुरेल। माधव चिंताग्रस्त असून देखील तो स्वामींनी सांगितल्याप्रमाणे करतो। माधव त्याच्या पत्नीसमवेत जेवण वाढायला चालू करतो। ते सर्व जेवण वाढण्याच्या भांड्यात घेतात। ते सर्वांना वाढून येतात। सर्व भांडी रिकामी झालेली असल्यामुळे रमा आणि माधव अजूनच चिंताग्रस्त होतात। पण परत आल्यास पाहतात तर काय, सर्व भांडे पुन्हा अन्नाने भरलेले असतात। असं अनेकदा होतं। सर्व गावकरी तृप्त होतात, तरीही भांड्यांमध्ये अन्न शिल्लक राहतं। माधव आणि रमा स्वामींचे पाय धरतात आणि घहीवरून येतात। स्वामींचे खूप मनापासून आभार मानतात। स्वामी, तुमच्यामुळे आज माझी आब्रू नाही गेली, मी ह्या वर्षी जेवण देऊ शकणार नव्हतो, फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच आज मी हे करू शकलो। स्वामी, हे सर्व करता करविता तुम्हीच आहात आणि तुमच्यामुळेच मी आज सर्वांना जेवण देऊ शकलो। त्यावर स्वामी थोडा आवाज वाढवून कठोर शब्दात बोलतात, अरे मगाचपासून बघतोय तुम्ही मी काय लावलेलं आहेस, मी दरवर्षी जेवण देतो, मी जेवण देऊ शकलो, अरे सर्व जेवण तर ईश्वर देतो, तू तर फक्त निमित्त मात्र आहेस। अरे कुणालाही जे नाही काही मिळतं ते फक्त ईश्वरामुळेच मिळतं, जे नशिबात असतं ते घडतच असतं, आपण फक्त येणाऱ्या प्रसंगांना न भीता धीरानं सामोरं जायचं असतं, देणारा माणूस हा फक्त एक निमित्त मात्र असतो। अरे कोणालाही जे काही मिळतं ते फक्त ईश्वरामुळे मिळतं, म्हणून अन्नदान दान धर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये। मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावं।
अरे ह्या अहंकारामुळेच माणूस 84 लक्ष योनीत फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर माणसाला अहंकार नसावा. श्री स्वामी समर्थ.